आज आपण स्पर्धा परीक्षा यासाठी परिमिती हा घटक पाहणार आहोत. यामध्ये मी काही महत्त्वाचे मुद्दे आणि नमुना प्रश्न कसे सोडवायचे ते सांगणार आहे. ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सरावासाठी अधिक उदाहरणे तुम्हाला सोडवता येतील त्याची मी एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी ती सरावासाठी जी उदाहरणं दिलेली आहे त्याची उत्तरं कशी सोडवायची हे मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळेल, त्यामुळे तुम्ही चॅनल लवकर सबस्क्राईब करा. तर पाहूया आपण काही महत्त्वाचे मुद्दे. परिमिती, बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र आहे तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. आयताच्या परिमितीचं आहे दोन कंसामध्ये लांबी गुणिले लांबी अधिक रुंदी. कोणत्याही प्रतलीय बंद आकृतीची परिमिती म्हणजे तिच्या बाह्य कड्यांची एकूण लांबी. चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू. वर्तुळाचा परीघ म्हणजेच परिमिती बरोबर 2πr किंवा पाय डी. आर म्हणजे त्रिज्या आणि डी म्हणजे त्याचा व्यास असेल. आणि पायची किंमत 3.14 किंवा 22/7 ही धरलेली असते. अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजेच पाय आर अधिक 2r किंवा पाय आर अधिक डी. व्यास म्हणजेच 2 गुणिले त्रिज्या म्हणजेच डी बरोबर 2r. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणारी वर्तुळाची त्रिज्या व चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर हे नेहमी 1:2 असतं. पहा याच्यावर नमुना प्रश्न. एका त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 9.7 सेमी व दुसऱ्या बाजूंची लांबी 11.3 सेमी आहे तर त्रिकोणाची परिमिती 35.1 सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती. पर्याय दिलेले आहे 14.9 सेमी, 14.1 सेमी, 13.9 सेमी, 13.1 सेमी. पहा त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच 35.1 बरोबर 9.7 अधिक 11.7 अधिक तिसरी बाजू म्हणजेच 35.1 बरोबर 21 अधिक तिसरी बाजू म्हणजेच तिसरी बाजू बरोबर 35.1 वजा 21 म्हणजेच 14.1 सेमी. म्हणून पर्याय 2 बरोबर. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती. इथे 2 पर्याय आपल्याला अचूक निवडायचे आहेत. पर्याय 1 11 सेमी, दुसरा आहे 0.09 मीटर 8 सेमी आणि 9 सेमी. पहा समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी ही समान असते म्हणजेच 3 गुणिले बाजू. ही परिमिती आपल्याकडे 27 आहे. 27 बरोबर 3 गुणिले बाजू आणि बाजू असेल 27/3 म्हणजेच 9 सेमी म्हणजेच 9 छेदस्थानी 100 मीटर म्हणजे 0.09 मीटर म्हणजे पर्याय 2 व 4 हे बरोबर असतील. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. आयताची परिमिती 48 सेमी आहे तर आयताची रुंदी किती. 8 सेमी, 12 सेमी, 16 सेमी की 10 सेमी. पहा आपण आयताची रुंदी x मानूया म्हणजेच लांबी 2x होईल. आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी म्हणजेच 48 बरोबर 2 कंसामध्ये 2x अधिक x म्हणजे 2x अधिक x 3x. 3x 2 भागाकारात गेले म्हणजे 48/2 बरोबर 3x म्हणजे 24/3x. आता x बरोबर 24/3 म्हणजे 8 म्हणजे पर्याय 1 हे बरोबर असणार आहे. पुढे प्रश्न आहे, एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 256 चौरस मीटर असून मैदानास 2 पदरे तारेचे कुंपण करायचे आहे तर किती मीटर तार लागेल. यासाठी आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आणि पर्याय आहेत 128 मीटर, 60 मीटर, 16 मीटर आणि 12,800 सेंटीमीटर. पहा चौरसाकृती बागेचं म्हणजे मैदानाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग आणि 256 हे क्षेत्रफळ दिलेलं आहे म्हणजे 256 बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे बाजू असेल 16 मीटर. मैदानाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 16 म्हणजे 64 मीटर असेल. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजे 128 मीटर बरोबर 12,800 सेंटीमीटर. कारण आपल्याला 2 पदरी तारेचं कुंपण करायचं आणि 1 पदरी तारेसाठी आपल्याला 64 मीटर लागेल तर 2 पदरीसाठी आपल्याला 128 मीटर लागेल. म्हणजे 2 पदरी तारेच्या कुंपणासाठी लागणारी तार म्हणजे 128 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 1 व 4 हे बरोबर असतील. एका बसच्या चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे तर
6.6 किमी अंतरात चाकाचे किती फेरे होतील? पहा, इथे पर्याय दिलेले आहे 100 फेरे, 1000 फेरे, 500 फेरे आणि 800 फेरे. चाकाचा एक फेरा म्हणजे चाकाचा एक परिघ म्हणजे पायडी म्हणजे 22/7 गुणिले 2.1 म्हणजे येते 6.6 मीटर. 6.6 किलोमीटर म्हणजे 6600 मीटर येणार आहे. मग या 6600 मीटरमध्ये चाकाचे एकूण फेरे आपल्याला काढायचे आहे, म्हणजे चाकाने कापलेले एकूण अंतर भागिले चाकाने एका फेऱ्यात कापलेले अंतर, म्हणजे 6600 भागिले 6.6. उत्तर येतात 1000, म्हणजे पर्याय 2. एका चौरसाची बाजू 4 सेमी आहे. चौरस जर कर्णावर कापला तर मिळणाऱ्या 2 त्रिकोणांची एकूण परिमिती किती? पर्याय आहे 16. 16 वर्गमुळात 2 सेमी, 16 सेमी. 16 कंसामध्ये 2 अधिक वर्गमुळात 2 सेमी. पुढचा पर्याय 8 कंसामध्ये 2 अधिक वर्गमुळात 2 सेमी. पहा, चौरस कर्णावर कापल्यास सोबतच्या आकृतीप्रमाणे आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण मिळेल, म्हणजेच 4 सेमी आणि 4 सेमी या बाजू असतील आणि कर्ण जो आहे तो 4 वर्गमुळात 2 सेमी असेल आणि या तिघांची बेरीज तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती, म्हणजेच एका त्रिकोणाची परिमिती ही 4 अधिक 4 अधिक 4 वर्गमुळात 2, म्हणजे 8 अधिक 4 वर्गमुळात 2. आपण 4 कॉमन काढले तर 4 कंसामध्ये 2 अधिक वर्गमुळात 2 सेमी असेल आणि 2 त्रिकोणांची परिमिती ही त्याच्या दुप्पट, म्हणजेच 8 कंसामध्ये 2 अधिक वर्गमुळात 2 सेमी, म्हणजे 4 चौथा पर्याय बरोबर. 10 सेमी बाजू असणाऱ्या चौरस PQRS मध्ये बिंदू ABCD हे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू आहेत, तर चौकोन ABCDची परिमिती किती? पर्याय आहे 40 सेमी, 20 सेमी, 20 वर्गमुळात 3 सेमी, 20 वर्गमुळात 2 सेमी. इथे त्रिकोण AQB मध्ये क्यू हा आपला कोण क्यू बरोबर आपल्याकडे 90° आहे. AQ ची लांबी ही 1/2 PQ, म्हणजे काटकोन त्रिकोण AQB मध्ये पायथागोरस त्रिकोणाच्या या प्रमेयानुसार AB चा वर्ग बरोबर AQ वर्ग अधिक BQ वर्ग, म्हणजेच AQ बरोबर 1/2 × 10, म्हणजे 5 सेमी बरोबर BQ. AB चा वर्ग हा आहे 5 वर्ग अधिक 5 वर्ग, म्हणजे 50, म्हणजेच AB बरोबर 5√2 असेल. AD बरोबर DC, म्हणजेच 5√2 आपल्याला दाखवता येतो आणि ABCDची परिमिती म्हणजेच या चौघांची बेरीज म्हणजेच 4 × 5√2, म्हणजेच 20√2, म्हणजे पर्याय 4 बरोबर असेल. एका वर्तुळाचा व्यास 56 सेमी आहे, तर त्याच्या अर्धवर्तुळाची परिमिती किती? पर्याय 154 सेमी, 144 सेमी, 124 सेमी आणि 142 सेमी. व्यास आहे 56 सेंटीमीटर, म्हणजे त्रिज्या असेल 28 सेंटीमीटर. तर अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे अर्ध परिघ अधिक व्यास, म्हणजेच πr/d, म्हणजे 22/7 × 28/56, म्हणजेच इथे 22 × 4/56, म्हणजे 88/56, म्हणजे 144 सेंटीमीटर हा अर्धवर्तुळाची परिमिती असेल, म्हणजे पर्याय 2 बरोबर. एका वर्तुळाकृती मैदानाचा व्यास 70 मीटर आहे. या मैदानावर 15 रुपये प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती? पर्याय आहेत 56,750 रुपये, 57,750 रुपये, 54,850 रुपये आणि 55,250 रुपये. इथे वर्तुळाची त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2, म्हणजे 70/2, म्हणजे 35 सेंटीमीटर आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ πr², म्हणजे 22/7 × 35 × 35. पहा, इथे 22 × 5 × 35, म्हणजे 3,850 मीटर वर्ग. आता हिरवळ लावण्याचा खर्च म्हणजे मैदानाचं क्षेत्रफळ गुणिले दर, म्हणजे 3,850 × 15, म्हणजे 57,750 रुपये, म्हणजे पर्याय 2 असेल. इथे अशा प्रकारची काही उदाहरणं जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत ती तुम्ही सोडवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी लवकरच त्या उदाहरणांचा व्हिडिओ अपलोड करणार आहे.